स्वये श्री राम प्रभु ऐकति स्वये श्री राम प्रभु ऐकति कुशलव रामायण गाति स्वये श्री राम प्रभु ऐकति सोडून आसन उठले राघव. पुढचा हा जो आहे आपला अख्खा प्रवास ना रामकथा जी कथा आहे. आपण जाऊ त्रेता युगात, इथे बसून नाही ऐकायचं, इथे बसून नाही बघायचं रामाला. दोन युग मागे दशरथ आता देव पिता होणार आहे. आत्ता सुखात आहे, मात्र देव पिता होताना जे भोगायला लागतं त्याच्यानंतरच असतं. चैत्र महिना जाऊ अयोध्येला, शरयू तिरी चैत्र शुद्ध नवमी दुपारची वेळ आहे आणि तुमचा आमचा देव जन्माला येतोय. शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरी वात उष्ण हे किती दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला सखी राम जन्मला सूर रंग ताल यात मग्न मेदिनी डोलतसे तीही जरा शेष डोलला. हे समजून घ्यायचंय हा राम कोण आहे तर साधा सरळ अर्थ संस्कृतमधला अर्थ किंवा जो भाषाशास्त्र जे मानतात त्यांचा अर्थ असा आहे, मी काहीतरी कर्तव्य करतो, ते कर्तव्य केल्यावर ते समोर व्यक्त होतं आणि मी मला व्यक्त झाल्यावर त्याच्याकडे बघताना एक असे पावित्र्य आणि कृतार्थता येतं ना, पूर्णत्व, त्याला म्हणतात राम. कौसल्येपोटी राम, कैकेयीला भरत आणि सुमित्रेला शत्रुघ्न आणि लक्ष्मण. जोड छणी कारमुका सोड रे सायका मारही त्राटिका रामचंद्रा मारही त्राटिका रामचंद्रा. दैत्य कन्यापुरा ग्रासू पाहे धरा देव देवेंद्र ही मारितय मंथरा. पण झालं काय, विष्णू धर्मोदधी तो धर्माचा सागर आहे, तो विष्णू धर्मोदधी शुक्र माता वधी स्त्री जरी पारधी हरि मृगेंद्र. इथे कळतो राम, रामासारखी माणसं एकत्र करणं, रामासारखा संघ बनवणं दुसऱ्या कुठल्याही विष्णूच्या अवताराला जमलेलं नाही. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. पण पुन्हा रामकथेसाठी, रामाच्या कर्तव्यासाठी, रामाच्या अवतार कार्याच्या उद्दिष्टासाठी हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. आणि राम लक्ष्मण सीता की माझ्या अयोध्येचा श्वास जो उद्या राज्यावर बसणार आहे, जो मला जगवतोय, त्या सावळ्याकडे बघून माझे मी दुःख विसरलोय, तो राम, तो धर्म, त्याच्याबरोबर त्याची ऊर्जा लक्ष्मण आणि शक्ती सीता. राम चालले तो तर सत्पथ थांब सुमंता थांब वीरे रथ. इथे रामचंद्र बरोबर लक्ष्मण सीता काय निरोप सांगतात बघा. रामाच्या आतला राजा पहिल्यापासून होता राजधर्म. ते काय सांगतात की सुमंता तू जाशील माझी आई येईल समोर, सांग जाऊनी कौसल्येसी सुखात सीता सुखात सुखात सीता सुत वनवासी पूजित जा तू नित अग्निसी. अग्निहोत्र आहे तुझ्या हृदयी सदा वसावा मुनिवर घोषित साम. ऋग्वेदातल्या ऋच्यात तो साम वेदे काय म्हणत राहा इतुके बोलले मज श्रीराम. रामकथेतून श्रीरामाचा आत्माराम व्हायचा प्रवास सुरू होतो या गंगेपासून.
नकोस नौके परत फिरूग नकोस गंगे पूर भरू नकोस नौके परत फिरूग नकोस गंगे पूर भरू श्री रामान से नाम गातया श्री रामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय जय राम जय गंगे जय श्री रामांचे नाम गातया श्री रामाला पार करू कधी केलंय का विचार अरे वाल्मिकीन कधी माहित चुकून असं नाही झालं अनुस्वार श्री रामांचे नाम आहे तो अहो राम आहे ना तो आत्माराम आहे ते कर्तव्य पूर्ती आहे ती निष्ठा आहे तो धर्म आहे इथे धारण केलेली शक्ती तो आहे तो अहो आहे ह्या रामाच्या वृत्तीचं नाव घेत या रामाला पार नेऊ तो राजपुत्र आहे शकुवंशाचा आणि अतिशय महत्त्वाचं अतिथी असो असो तर राम पैल लावणे आपुले काम भले बुरे ते राम जाणता आपण आपुले काम करू श्रीरामांचे नाम गातया श्रीरामाला पार दैव जात दुःखे भरता दैव जात दुःखे भरता दोषना पुणाचा पराधीन आहे जगती पुत्र वनवासाचा आखून दिलेला काळ संपायला काही आजच्या भाषेतले 8-9 महिने शिल्लक असताना किंवा असेपर्यंत रामाच्या आयुष्यात रावण रावणाच्या आयुष्यात राम आलेला नाहीये. शूर्पणखा हे निमित्त आहे तसं मग अशी मंथरा होती रामकथेसाठी. महत्त्वाची गोष्ट या सगळ्या घटनांमध्ये फक्त एकच आहे ती म्हणजे लक्ष्मण रेषा. इथला राम इथून पुढचा राम रामकथा संपेपर्यंतचा राम हा फक्त राजा आहे. राजानी कसं जगलं पाहिजे बापानी कसं जगलं पाहिजे हे सांगणे राम. साक्षी सव्योम पृथ्वी साक्षी स अग्निज्वाळा सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला सुग्रीव. नको करू सवलगना रावणा निशाचरा समूर्त राम कीर्ती मी ज्ञात हे सुरासुरा. रावण थबकतो आणि काय म्हणते सीता जिथे तिथे दिसे मला लोकनाथ रामतो जिथे तिथे दिसे मला लोकनाथ रामतो शयनीये उषादळी रामहस्त वामतो चिंतनात पूजिते त्याच मी धनुर्धरा. नको करू सवलगना लीलया उडुनी गगनात लीलया उडुनी गगनात पेट विलंका हनुमंत पेट विलंका हनुमंत पेट विलंका हनुमंत पेट विलंका हनुमंत. गिरिराजांचे देह निखळुने गजांग शाद्या शिळा उचलुने गिरिराजांचे देह निखळुने गजांग शाद्या शिळा उचलुने जळात त्यारे जवे ढकलुनी जळात त्यारे जवे ढकलुनी सेतुबंधने जोडून ओढा सेतुबंधने जोडून ओढा समी सेतुबंधचा हा कृतुश्रमांचा विशाल हेतू श्रीरामांचा महिमा त्यांच्या शुभनामाचा. कुठलंही काम करताना पुन्हा पुन्हा ते वाक्य परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ते जर असेल तर हनुमान तुम्हाला मदत करणार आहे. इथला राम जाणावा प्रभू रामचंद्र युवराज आहे इक्ष्वाकू वंशाचा राजा आहे तो हल्ला नाही बोलत तो काय सांगतो राजा आहे मी राजदूत पाठवी. पुन्हा एक शेवटचा एक संधी देतो रे रावणा पुन्हा जानकीला सोड समेट कर. आणि इथे रामाचा राजा कसा मोठा होता तो हनुमानाला निवडत नाही की ज्यांनी लंका जाळली असली तरी
तो निवडतो अंगदाला. कारण का अंगद हा वाली पुत्र आहे आणि तो जो वाली त्याच्या पुढे रावण कायम हरत. जा झणे जा रावणास सांग अंगदा, शेवटचा करी विचार फिरून एकदा, शेवटचा करी विचार फिरून एकदा. रावण ऐकत नाही, उलट अंगदाचा अपमान करतो. अंगद त्याला सुनावून निघून येतो तिथून. रामाच्या योजना आम्हाला कळल्या नाहीत का, त्या कारण परत्वे कळून दिल्या नाहीत, तो इतिहास उकरून काढायची गरज नाही. जो राम मला कळला गीत रामायणातून तो तरी जगायचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा सैन्याची जमवजमव होते आणि मग ज्यासाठी रामकथा आहे, रामाचं आयुष्य आहे, कर्तव्य आहे, ते समोरासमोर उभे राहतात. नभाभे तुनी नाद चालले शंख तुंडुभिंसे, चालले शंख तुंडुभिंसे, अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणाचे, युद्ध हे राम रावणाचे. तो क्षण येतो, ती वेळ येते आणि ज्यासाठी रामाचा अवतार आहे ते कार्य पूर्ण होतं आणि स्वर्गातून पुष्प. दाही दिशांची मुखे उजळली, कंपरहित ती अवनी झाली. दाही दिशांची मुखे उजळली, कंपरहित ती अवनी झाली. रविप्रभेते स्थिरता आली, रविप्रभेते स्थिरता आली. पातली महद्भाग्य वेळा, पातली महद्भाग्य वेळा. भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला. धरुणी बक्षी रावण वध जिथे होतो त्या काव्यामध्ये वाल्मिकी आणि गदिमा श्रीरामाला विष्णूचा अवतार म्हणून ॲक्सेप्ट करतात. सीता समोर आली आहे. जिथे तिथे दिसे मला लोकनाथ राम तो, असं ठणकावून सांगणारी सीता आहे रावणाला. सीतामाई समोर आहेत, समोर रामचंद्र उभे आहेत आणि शांतपणे रामचंद्र म्हणतात, हे तुझं मुळे घे घडले, तुझंसाठी नाही केले. मी कलंक माझे दुतले, गत लौकिक घे लागे रघुवंशाते, लीनते चारुते सीते. रघुराजाच्या नगरी जाऊन, रघुराजाच्या नगरी.